नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये ओबीसी कास्टचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी योजना सुरू करण्यात आलेली आहे योजना काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर याच्याबद्दलचा जी आर तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे तर जी आर काय आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर पाहू शकता इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणेबाबत तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर पाहू शकता तुम्ही शासन निर्णय काय आहे पहा आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती याच्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थीकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले किंवा घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून म्हणजे ही जी योजना आहे ती धनगर समाजातील क प्रवर्गातील विद्यार्थी सोडून कारण त्यांना अगोदरच पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे ते, ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत आणि विशेष महावा विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात यावी म्हणजे विद्यार्थ्याचा जे टीला बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये रक्कम ही थेट मिळणार आहे तर खर्चाची बाब तुम्ही पाहू शकता भोजन पत्त्यासाठी निवास पत्त्यासाठी आणि निर्वाह पत्त्यासाठी अशी ही रक्कम मिळणार आहे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनुदेय रक्कम भोजन भत्ता त्या विद्यार्थ्यांना बत्तीस हजार मिळणार आहे निवास भत्ता वीस हजार तर निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण त्यांना साठ हजार रुपये संभाव्य वार्षिक खर्च मिळणार आहे इतर महसूल विभागात शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम भोजन भत्ता अठ्ठावीस हजार असणारे निवास भत्ता पंधरा हजार आणि निर्वाह भत्ता आठ एक हजार, 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 हजार असे एकूण एकावन्न हजार रुपये त्यांना भेटणार आहेत इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधुनिय रक्कम काय आहे पहा भोजन भत्ता पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार आणि निर्वाह भत्ता सहा हजार असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये त्यांना वार्षिक प्रति विद्यार्थी मिळणार आहेत आणि जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी काय अनुनेय रक्कम असेल त्यांच्यासाठी एकूण अडतीस हजार अनुनेय रक्कम असणार आहे त्यामध्ये भोजन भत्त्यासाठी तेवीस हजार निवास भत्त्यासाठी दहा हजार आणि निर्वाह भत्त्यासाठी पाच हजार असे एकूण अडोतीस हजार रुपये त्यांना मिळणार आहेत सदर योजनेसाठी रुपये शंभर कोटी इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भीय स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये लाभार्थ्याचे नि लाभार्थी निवडीचे निकष काय असतील याच्याबद्दलचा त्यानंतर दुसरा एक जी आर निर्गमित करण्यात येईल तर असा हा जी आर आहे ज्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी जी आहे ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका